हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा कालावधी संपण्याच्या आधी नाराज असलेल्या मंत्र्यांसाठी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असून मंत्रिपदावरून शिवसेनेत धुसफूस सुरू आहे। तसेच उद्धव ठाकरे आणि काही नेत्यांच्या नावाने भाजप तसेच आमदारांमध्ये उपमुख्यमंत्रीपद तसेच इतर पदावरून रस्सीखेच सुरू असल्याने या विस्ताराला पुढे ढकलण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे। औरंगाबाद येथे लोकसभेनंतर पहिल्यांदा मनपा येथे बैठक झाली। यावेळी एमआयएमच्या सदस्यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला तर भाजप सदस्यांनी पाणी प्रश्न असल्याने त्याचा ठराव मांडला। मात्र या दरम्यान महापौर यांनी एमआयएमच्या सदस्यांना तीव्र विरोध केला। तसेच भाजपने मांडलेल्या ठरावावर वाद झाल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याने दिवसभरासाठी एमआयएमच्या 5 सदस्यांना निलंबित करण्यात आले। मान्सून जसा जवळ आलाय तसंच अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली। मात्र गुजरातच्या अनेक भागात चक्रीय वादळ धडकणार या वार्ताने नागरिकांनी प्राण मुठीत घेतले। अनेकांचे यावेळी स्थलांतर करण्यात आले। मात्र ह्या वादळी वायूने मार्ग बदलल्याचे कळताच दिलासा मिळाला आहे। अद्याप मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे। आज गुरुवारी निर्जला एकादशी असून या एकादशीचे महत्व शरीर स्वास्थ्य राखण्यासाठी होतो। या एकादशी निमित्त काशी येथे गंगा पात्रात पवित्र स्नान करण्यासाठी सकाळपासून भक्तांनी गर्दी केली आहे। या निमित्ताने 80 घाट गंगा येथे दुग्धाभिषेकही करण्यात आला। हिमाचल प्रदेश येथे न थांबता होणाऱ्या मुसळधार पावसाच्या हजेरीने जनजीवन अस्ताव्यस्त झालं आहे। चंबासोबत अनेक भागातील या पावसामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून दरम्यान पाऊस आता थोडा कमी झाल्याने काही वेळापुरता नागरिकांनी मोकळा श्वास घेतला। मात्र भीती कायम आहे। कभी प्यार है, कभी रिश्ता, कभी शान है, कभी सहारा। हम जानते हैं गहनों की अहमियत, इसलिए हम देते हैं शुद्धता की गारंटी, सही दाम और अटूट विश्वास। रतनलाल से बाफना ज्वेलर्स, भारतवर्ष का स्वर्ण तीर्थ। हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।